हॅलो फ्रेंड्स, स्वाद आस्वाद मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मी सुप्रिया खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त अशी हॉटेल स्टाईल चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 किलो चिकन छान असं स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद, मीठ, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि 1 वाटी दही टाकून हे चिकन छान असं अर्धा तास मॅग्नेट करायला ठेवलं होतं। त्याचबरोबर इथे एका पातेल्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे। आपलं तेल छान असं गरम झाल्यानंतर इथे मी कट केलेला कांदा तो सुद्धा टाकून घेत आहे। इथे मी 2 कट केलेले कांदे टाकले आहेत। हे छान असं ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आपला कांदा छान परतून झाल्यानंतर इथे मी टोमॅटो देखील टाकला आहे। आपला टोमॅटो छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे मॅग्नेट केलेलं चिकन होतं ते टाकून हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये कुठलाही इतर मसाला टाकणार नाही आहोत। ऑलरेडी आपण यामध्ये हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे। आता यावर आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहोत। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे। आता याच पाण्यामध्ये आपण छान असं चिकन शिजवून घेणार आहोत। यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाहीये। याच पाण्यामध्ये आपण हे चिकन छान असं शिजवून घेणार आहोत। 10 मिनिटांसाठी असंच झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे। तुम्ही पाहू शकता खूप इझिली असं हे चिकन कट होत आहे, म्हणजेच छान सॉफ्ट असं शिजलेलं आहे आपलं चिकन। आता हे आपण साईडला काढून ठेवूयात। त्याचबरोबर इथे मी 1 किलो बासमती तांदूळ घेतला आहे। स्वच्छ असं धुवून एका मोठ्या पातेल्यामध्ये हे तांदूळ आपण शिजवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तूप देखील टाकून घ्यायचं आहे। तूप यासाठी टाकायचं आहे ज्यामुळे आपला जेव्हा भात बनतो तेव्हा तो खूप सॉफ्ट किंवा खूप मोकळा मोकळा होतो, त्यामुळे यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे आपला भात छान असा शिजलेला आहे। आता हा भात आपण व्यवस्थित असा गाळून घेऊयात अशा प्रकारे। आता इथे मी 1/2 किलो म्हणजेच मीडियम साईजचे 7 ते 8 कट केलेले कांदे, त्याचबरोबर 5 ते 6 टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना कट केलेला, त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अद्रक लसूण पेस्ट। आता इथे मी एका कढईमध्ये 7 ते 8 चमचे तेल टाकून घेतले। आपलं तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण जो कट केलेला कांदा होता तो यामध्ये छान असा तळून किंवा परतून घेणार आहोत। खूप असं छान क्रिस्पी होईपर्यंत हा कांदा आपण परतून घेणार आहोत अशा प्रकारे। आता यातला थोडासा कांदा मी एका प्लेटीमध्ये साईडला काढून ठेवत आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत 10 ते 12 तमालपत्राची पाने, त्याचबरोबर इथे मी 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे। आपण जेव्हा केव्हा कुठल्याही प्रकारची बिर्याणी बनवू तेव्हा अद्रक लसूण पेस्ट ही टाकायचीच। आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे। इथे मी खोबरं, अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण काढलं होतं, ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेत आहोत ज्यामुळे आपला भात सुक्का सुक्का होत नाही। आता हे छान असं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथे मी 2 चमचे तूप टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेत आहे। हे सर्व पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण जो कट केलेला टोमॅटो होता तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर बारीक अशी चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना देखील टाकायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपला टोमॅटो छान असा सॉफ्ट होण्यासाठी 1-2 मिनिटे यावर
झाकण ठेवून देणार आहोत, जेणेकरून आपला हा जो टोमॅटो आहे तो अगदीच असा सॉफ्ट होईल। आता इथे आपली 2 मिनिटे झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता की ते छान असा आपला टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। त्याचबरोबर आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं ते सुद्धा आता यामध्ये मिक्स करून आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता इथे मी 3 चमचे मिरची पावडर टाकली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 1/2 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा चिकनचा मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण पुन्हा यावर 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहोत। असं छान असं वाफवण्यासाठी, जेणेकरून याची टेस्ट खूप छान लागेल। आता हा चिकनचा मसाला तयार आहे, तुम्ही पाहू शकता। हा चिकनचा मसाला तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता। आता इथे आपला दम बिर्याणीसाठीचा चिकन मसाला तयार आहे। आता हे आपण साईडला काढून घेऊयात। इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे, त्याला ही चिकनच्या मसाल्याची लेयर देऊन घेऊयात। आणि त्यानंतर आपण जो भात शिजवून घेतला होता त्याची देखील लेयर देऊन घेऊयात। इथे मी फूड कलर घेतले आहेत 2, हिरवा आणि भगवा, तो सुद्धा मी टाकून घेतला आहे, ऑप्शनल आहे। त्यानंतर पुन्हा चिकन मसाल्याची लेयर देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर भाताची लेयर आणि त्यावर कलर टाकून घ्यायचा आहे। आपण जो प्लेटीमध्ये परतलेला कांदा काढून घेतला होता तो सुद्धा आता आपण यावर छान असा स्प्रेड करून घेणार आहोत। कांदा छान असा व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर आपण यावर 1-2 चमचे तूप टाकून घेणार आहोत आणि पुन्हा गॅसची फ्लेम कमी करून 1-10 मिनिटासाठी ही दम बिर्याणी वाफवून घेणार आहोत। इथे आपले 10 मिनिटे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता 10-12 लोकांसाठीची ही चिकन दम बिर्याणी इथे तयार आहे। तर नक्की बनवा। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।